नमस्कार मित्रांनो, मी महेश माळुंगकर टेकी भाऊच्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत करतो। तर चला सुरू करूया आजची आपली टेकी न्यूज। आजची आपली पहिली टेकी न्यूज आहे सोनी एक्सप्रिया 5 2 5G मोबाईल बद्दल। याचे काही स्पेसिफिकेशन ट्विटरवर आले आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। यामध्ये फुल एच डी प्लस 6.1 इंची स्क्रीन आहे जी ओलेडी स्क्रीन आहे व हा फोनला मागे व पुढे दोन्ही बाजूला गोरिल्ला ग्लास प्रोटेक्टेड आहे। हा फोन 12 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा या फोनमध्ये आहे व या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे व या फोनमध्ये मागे फिंगरप्रिंट साईड माउंटेड केलेला आहे व कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 ची चिपसेट या फोनमध्ये आहे। हा फोन एडेनो 650 सपोर्ट करतो। या फोनमध्ये IP65 व IP68 डस्ट व वॉटर रेसिस्टंट सपोर्ट करतो व या फोनची बॅटरी ही 4000 mAh असून ती 21 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो। या फोनची अंदाजे किंमत ही 69,000 ते 70,000 आसपास असू शकते। व आपली दुसरी न्यूज आहे Realme 7i बद्दल। Realme 7i हा 6.5 इंचचा IPS LCD डिस्प्ले असलेला फोन आहे। यामध्ये गोरिल्ला ग्लास सपोर्टेड आहे व यामध्ये मागे रिअर प्रिंट सेन्सर आहे, फिंगरप्रिंट सेन्सर आहे। या फोनमध्ये क्वाड कॅमेरा आहे। पहिला मेन कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे व दुसरा अल्ट्रा वाईड 8 मेगापिक्सल, मायक्रो 2 मेगापिक्सल आणि डेप्थ कॅमेरा 2 मेगापिक्सल व फ्रंट साईडला याचा 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे। या फोनमध्ये इंटरनल रॅम ही 8 GB ची आहे व हा फोन कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर सपोर्ट करतो व यामध्ये एड्रेनो 610 चा सपोर्ट आहे। या फोनची बॅटरी लाईफ ही 5000 mAh असून ही 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते। याची लॉन्च डेट ही 7 ऑक्टोबर आहे व या फोनची अंदाजे किंमत 5,890 असू शकते। तर आपली तिसरी न्यूज आहे हा मोटोरोला रेजर 5G फोन। त्याचेही काही स्पेसिफिकेशन ट्विटरवाला आले आहेत, त्याप्रमाणे त्याची माहिती अशी आहे की हा 6.20 इंच ओलेडी फोल्डेबल फोन आहे। जसं मोटोरोलाचे पहिले फोल्डेबल फोन होते मोटोरोला रेजर, त्याचाच हा अपग्रेड व्हर्जन आहे। यामध्ये गोरिल्ला ग्लास प्रोटेक्टेड आहे याची स्क्रीन व यामध्ये रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे व बॅक फ्रंट कॅमेरा हा 20 मेगापिक्सलचा आहे। या फोनमध्ये 8 GB ची रॅम आहे व कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G हा प्रोसेसर या फोनमध्ये दिला गेला आहे। OS Android 10 हा फोन सपोर्ट करतो। याची बॅटरी लाईफ आहे 2800 mAh। या फोनची अंदाजे किंमत 1,25,000 ते 30,000 आसपास आहे। आणि चौथी न्यूज ही आहे पोको C3 या मोबाईलबद्दल। या मोबाईलबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी एकच गोष्ट आहे की पोको C3 हा फोन Redmi 9C रिब्रँडेड व्हर्जन आहे। तर त्याचे जे स्पेसिफिकेशन होते ते सर्व स्पेसिफिकेशन या फोनमध्ये असणार आहे। तर ते स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगतो। ज्यामध्ये 6.53 HD प्लस LCD टॉच डिस्प्ले आहे व कॅमेरामध्ये यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे, 13 मेगापिक्सल मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाईड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मायक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा। त्याच्यामध्ये मागच्या बाजूला रिअल फिंगरप्रिंट सेन्सर आहे व सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे। ऑक्टाकोर मीडियाटेक हेलिओ G35 प्रोसेसर यामध्ये आहे व 4 GB रॅम दिली गेली आहे। या फोनची बॅटरी 5000 mAh आहे व या फोनची अंदाजे किंमत 7,499 अशी दाखवण्यात आली आहे। या फोनचा पहिला सेल 6 ऑक्टोबरला फ्लिपकार्टवर आहे। आपली पाचवी व शेवटची बातमी आहे ती ओप्पो वॉच सिरीज बद्दल। ओप्पोची वॉच सिरीज लॉन्च झाली होती, त्यामध्ये आता ओप्पोने सिल्वर मिस्ट व्हेरियंट हा कलर नवीन लॉन्च केला आहे। तर 41 mm सिल्वर मिस्ट व्हेरियंटचा हा स्मार्ट वॉच फ्लेक्सिबल ड्युअल कॉर्ड डिस्प्ले सगळं सोबत येतो। या फोनमध्ये तुम्हाला मेसेज नोटिफिकेशन, ऑनलाईन म्युझिक, मोबाईल पेमेंट, स्केड्यूल मॅनेजमेंट, पीक रिप्लाय व 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंग आणि एक्सरसाइज ट्रॅकिंग व आपला फोन कुठे गेला असेल तर तसा आपडत नसेल तो शोधण्यासाठी लोकेट युअर फोन असे काही फंक्शन देण्यात आले आहे व यामध्ये पीक चार्जिंग दिली गेली। ही चार्जिंग उप चार्जरच्या माध्यमाने तुम्ही करू शकता।
यांच्या म्हणण्यानुसार हे 36 तास स्मार्ट मोडमध्ये 36 तास याची बॅटरी लाईफ चालते व पॉवर सेव्हिंग मोडमध्ये 21 दिवस चालते व याच्या उपचार्जरच्या माध्यमातून तुम्ही 15 मिनिटात 46% बॅटरी चार्ज करू शकता. धन्यवाद. एवढ्या होत्या आपल्या आजच्या टेक न्यूज. आवडलं असेल तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.